ओके तर सगळ्यात महत्वाचं की सगळ्यांना गुड मॉर्निंग डीएक्सएन, आणि आपण सेशन सुरू करताना तुमच्या समोर आत्ता एक चित्र दिसतंय. त्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर शिड्या भरपूर पडल्यात आणि त्या माणसाला पलीकडे बघायचंय, त्या भिंतीच्या पलीकडे काय दिसतंय त्याला ते बघायचंय, आणि तो भरपूर शिड्यांच्या ढिगाऱ्यावरती जाऊन उभा राहिलाय. काय लिहिलंय? इफ यू डोंट नो हाऊ टू यूज देम इट विल नेव्हर बी इनफ. म्हणजे आता त्याच्या लक्षात हे येत नाहीये की त्या सगळ्या ढिगाऱ्यातली एक शिडी घ्यायची, मला भिंतीला लावायची आहे आणि माझी हाईट अजून वाढेल, माझ्या पायथ्याला प्रोडक्ट भरपूर आहे, ढिगभर आहेत, पण मला पलीकडे जायचंय, त्या पेशंटला रिझल्ट द्यायचंय, पण मी कुठलं देऊ? म्हणजे मी बघतोय अजून, कधी मला कंपनीकडनं माहिती मिळते का, कधी आपल्याकडनं मला माहिती मिळते का, सर ह्याला काय द्यावं लागेल, काय दिल्यावरती बरं व्हायला लागेल. आतापर्यंत मी डीएक्सएन मध्ये आलोय, डीएक्सएन मध्ये आलोय, मी माहिती पण घेतलीय, पण मला का देता येत नाही? कारण मला कुठल्या प्रोडक्टचा रिझल्ट येऊन मी कुठली शिडी लावून त्या पेशंटला पार करू शकतो? म्हणजे फक्त मी डीएक्सएन मध्ये आलोय, मला सगळ्या प्रोडक्टची माहिती आहे, एवढं सफिशियंट नाहीये. तर त्याकरता प्रोडक्टचं नॉलेज असणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आता आपण प्रोडक्ट, त्याच्यानंतर प्रोडक्ट थेरी काय असते, रिझल्ट कसा आहे, ते सगळं जाणून घेऊया. आणि सगळे डीएक्सएनचे सभासद आज मीटिंगला हजर राहिलाय तुम्ही. आता आपले 38 दिसत आहेत, पण लवकरच आकडा 100 क्रॉस करेल, गॅरंटेड. कारण ही माहिती खूप महत्वाची आहे, लोकांना पटापट कॉल करा, आपण बोलून घेऊया आणि आपण जाणून घेऊ की एक्झॅक्ट लोकांनी काय द्यायला पाहिजे, प्रोडक्टचं नॉलेज कसं घ्यायला पाहिजे. तर याला म्हटलं जातं प्रोडक्ट पोझिशनिंग. म्हणजे इफ वी डोंट पोझिशन अवर प्रोडक्ट राईट, इट वोंट फेच राईट रिझल्ट. म्हणजे योग्य ते प्रोडक्ट योग्य ते ठिकाणी मी जर पोझिशन घेतलं नाही तर योग्य तो रिझल्ट येणार नाही. चला आत्ता नेमकं मला काय म्हणायचंय आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये बघूया. समजा जो विकेट किपिंग त्याला कधी येतच नाही आणि त्याला पण स्टंपच्या मागे उभा केला विकेट किपिंग करण्याकरता, तर काय होईल? बाबा तो प्लेयर फक्त उभा राहिला, पण त्याला कट लागलाय, कॅच घ्यायचाय, स्टंप आउट करायचंय, तत्पर असायला पाहिजे. ते जर नसेलच तर काय उपयोग झाला? मी पोझिशन तरी घेतली पण मला त्यातलं स्किलच माहिती नाही, मला तो रिझल्टच येता येत नाही. तर त्यातनं मला जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट येणार नाहीये. आवर मार्केट स्कोप प्युअरली डिपेंड्स हाऊ वी पोझिशन आवर प्रोडक्ट. आणि सगळ्यात महत्वाचं, मार्केट जर तुम्हाला कॅप्चर करायचं असेल तर तुम्हाला प्रोडक्ट पोझिशन करता आलं पाहिजे. नुसता चहा पिऊन लोकांना पाहिजे तो रिझल्ट येतो, ब्लड शुगर कंट्रोलला येते, बीपी कंट्रोलला येते, वजन कमी होते, पण जर तुम्ही त्याला तुम्ही सांगितलं की तुम्हाला सगळे प्रोडक्ट घ्यावे लागतील, हे वापरा ते वापरा, आणि त्या बिचाऱ्याकडे पैसेच नाहीत, पण आता तर त्याला ट्रायल तर द्यायची आपल्याला, ट्रेलर तर दाखवायचं आहे. मग ट्रेलर दाखवायला एक प्रोडक्ट सफिशियंट आहे आपलं, चहा जरी मार्केटमधनं घुसवला की बाबा तू चहा घे, पण चहा घेताना कपात नको पिऊ, तुला 3 ग्लास चहा प्यावा लागेल, गुळाचा चहा प्यावा लागेल, भरपूर चहा प्यावा लागेल. म्हणजे एक प्रोडक्टने त्याला रिझल्ट आला की तो बाकी सगळे आपोआप घ्यायला बसलाय. याच्यानंतर डीएक्सएन प्रोडक्ट्स नीड टू बी पोझिशन इन सच ए वे सो दॅट इट वोंट बी रिलेटेड फॉर इलनेस रादर दॅन फॉर वेलनेस. फक्त आजार बरे करायच्या माग न लागता तो माणूस परमनंट बरा कसा होईल आणि बरा कसा राहील ह्या प्रोडक्ट देण्यावरती तुमचा फोकस असायला पाहिजे. म्हणजे फक्त आरजीजीएल, मोठी मॉरंजी, नोनी, मोठी स्पूर्ला असा फोकस न करता तुम्ही अगद्या छोट्या छोट्या प्रोडक्ट पासून त्याला स्पायसी टी प्यायला दिलाय, त्याला न्यूट्री ऑइल प्यायला सांगितलंय, त्याला पेस्ट वापरायला सांगितली, त्याला चहा प्यायला सांगितले, आणि त्याला जो आवडला तर तो लाईफ टाईम प्रोडक्ट खायला लागेल, फक्त पेशंट बघत बसणार नाही. त्यामुळे तुम्हाला काम करताना वेलनेस वरती काम करायचंय. इलनेस बद्दल करू नका असं मी कधीच म्हणणार नाही, ते करा, ते करत असताना तुमचा फोकस मात्र वेलनेस वरती असायला पाहिजे. सेलिंग इज नथिंग बट 90% कन्व्हिक्शन अँड 10% कम्युनिकेशन ऑफ कन्व्हिक्शन. म्हणजे इथं काय सांगितलंय, 90% समोरच्या माणसाला समजावून घ्या त्याला काय प्रॉब्लेम आहे, त्याला आजार कशामुळे झाला, त्याची आता मजबुरी काय आहे, त्याला आत्ता काय पाहिजे हे समजून घ्या. 10% तुम्हाला प्रोडक्टचं नॉलेज असायला पाहिजे. मी परत सांगतोय, तुम्हाला फक्त 10% प्रोडक्टचं नॉलेज असायला पाहिजे, 90% त्या माणसाचं नॉलेज असायला पाहिजे. त्या माणसाच्या सवयी काय, तो काय खातो, काय पितो, त्याच्यानंतर त्याच्या आत्ता तो ऐकतोय का नाही ऐकतोय, तो पथ्य पाणी पाळतोय का नाही पाळतोय, त्याची अडचण काय, हे जर पेशंटला समजावून घेतला
आणि त्या पेशंटला डॉक्टरवरती जर भरोसा आला तर तो पेशंट सांगतो त्या डॉक्टरने मला हात लावलं तरी मला बरं वाटतं, राव त्यांना बघून आलो तरी मला चांगलं वाटायला लागतं. याचा अर्थ मला सांगा, 90% काम करते सायकोलॉजी, 10% काम करतं डॉक्टर आणि मेडिसिन, हे परत परत लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं त्याला कन्व्हिन्स करा तुम्ही, त्याच्या डोक्यावरती पोडक थापून नका येऊ, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे त्याच्या बुद्धीला पटायला पाहिजे की डॉक्टर जाऊन काय करणार आहे, ऍलोपॅथी काय करणार आहे, रिझल्ट जाणार आहे का, परत परत मरेपर्यंत दवाखाना मागं लागतोच आहे बाबा, मग एकदा फक्त पोडक ट्राय कर, घरातले ब्रँड चेंज कर. असा जर त्याला घेतला आणि त्याने जर चहा कॉफी बदलला आणि त्याला जर वजन कमी झालं, त्याचा किडनी स्टोन गेला, पित्त गेलं, तर मरते दम तक आपके साथ रहेगा. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की तुमच्या टीमला समजून घ्या. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की माझ्या टीम मध्ये लीडर काम करत नाही, माझी टीम काम करत नाही, हे लोकांना आपण जॉईन तर केले का नाही करत आहे, कारण तुमचा फोनच नाही झाला, त्याला हॅलोच करत नाहीये, त्याचा प्रॉब्लेम काय समजून घेत नाही. तुम्ही त्याला दसऱ्याला काहीतरी सोनं दिलं, दिवाळीला हॅपी दिवाळी म्हटला आणि नवीन वर्षाला हॅपी न्यू इयर म्हटला, झाले तुमचे मेसेजेस संपले त्या माणसाला करायचे. म्हणजे कामापुरता मामा, टाकापुरती आजी असलं न करता त्याचे रिलेशन बिल्ड करा, आपोआप आपोआप तुमचं काम चांगलं व्हायला लागेल. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, टू अप्रोच अँड होल, आरोग्याबाबत काम करताना दोन गोष्टी असतात, एक असतं नॅचरल फूड आणि एक असतं ऍलोपॅथी. आता दोघात फरक काय बघा, अप्रोच म्हणजे बॉडीवरती तुमच्या कसं काम करतं. डीएक्सएन काय आहे, डीएक्सएन इज अ नॅचरल फूड, मेडिसिन मध्ये डीएक्सएनचे प्रॉडक्ट येत नाहीत. हे होलिस्टिक आहे. होलिस्टिक म्हणजे काय, डीएक्सएनचे प्रॉडक्ट प्रेग्नंट लेडीजला चालतात, लहान बाळाला चालतात, लेडीजला चालतात, जेंट्सला चालतात, म्हाताऱ्या माणसांना चालतात आणि अति आयसीयू मधल्या पेशंटला पण चालतात. म्हणजे कोणालाही प्रॉडक्ट चालतात, त्याला म्हणतात होलिस्टिक प्रॉडक्ट, आजार असो किंवा आजार नसो. ऍलोपॅथी कसं असतं, सेगमेंटल, पोट दुखतंय औषध वेगळं, डोकं दुखतंय गोळी वेगळी, त्याच्यानंतर हार्टमध्ये बीपीचा त्रास आहे गोळी वेगळी, डायबिटीसचा त्रास सुरू झालाय औषध गोळ्या वेगळ्या. म्हणजे ज्या भागातला आजार त्याच भागातलं औषध, त्याला म्हणतात ऍलोपॅथी. सेगमेंटल, पार्ट पार्ट मध्ये काम करायला लागतं, तोडून 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 काम करतं. बर, डीएक्सएनचा फोकस कशावरती आहे, डीएक्सएनचा फोकस तुम्हाला पूर्ण आरोग्य देणं, नखशिखांत आरोग्य, टोटल हेल्थ. आणि ऍलोपॅथीचा फोकस कशावरती आहे, आमच्या आजारापुरतं बोला, बाकी आम्हाला काही कळत नाही, दुसरा दवाखाना बघा, त्यांना रिपोर्ट दाखवा, आम्ही एवढंच बघतो, आम्हाला फक्त हार्टचं कळतं, आम्हाला किडनीचं कळत नाही, किडनी स्पेशलिस्टकडे जा तुम्ही. किडनीकडे गेला, त्याला काहीतरी उलट पालट हार्टचे प्रॉब्लेम सुरू झाले, तर मग तुम्हाला किडनीचं फक्त कळतं, मला हार्टचं काय कळत नाही, तुम्ही तिकडे जा. पण डीएक्सएन टोटल बॉडी चांगली करणार आहे. त्याच्यानंतर डीएक्सएन काय करतं, डीएक्सएन तुम्हाला संभाव्य होणाऱ्या आजारापासून वाचवणार आहे. कोरोना होऊ देणार नाही म्हणून मेडिसिन खा, लक्षात घ्या. तुम्हाला डेंग्यू होऊ नये म्हणून आतापासून खायला सुरुवात करा. पुढे जाऊन बीपी होऊ नये, डायबिटीस होऊ नये, म्हणजे वी कॅन प्रिव्हेंट डिसीजेस. ओके, म्हणजे आजार होऊ नये म्हणून सुद्धा डिएक्शन आपण खाऊ शकतो. पण ऍलोपॅथी तसं नाही खातायत, ऍलोपॅथी खायचं फक्त आजार क्युअर करायला. म्हणजे आता डायबिटीस आलाय, कंट्रोल करा, कॅन्सर कंट्रोल करा, बीपी कंट्रोल करा. तिथं कंट्रोल, क्युअर शब्द सुद्धा रॉंग आहे, तिथं कंट्रोल म्हणायला पाहिजे. म्हणजे त्यांचा आजार कंट्रोल करण्यावरती जास्त भर असतो. आपल्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो, डीएक्सएनच्या सप्लिमेंट, म्हणजे मदतनीस तुम्हाला सपोर्ट करायला आले ते. म्हणजे तुमची बॉडी सुदृढ होणार, तुमची प्रतिकार शक्ती वाढायला लागणार, तुमचा तुम्ही तुमच्या फुफ्फुसाची ताकद, तुमच्या हृदयाची ताकद, तुमची डायजेशन सिस्टम, तुम्हाला झोप शांत लागायला लागणार. म्हणजे तुमच्या बॉडीला मदत करायला आलेलं प्रोडक्ट नॅचरल फूड, त्याला म्हणतात डीएक्सएन. पण ऍलोपॅथी काय, ड्रग्ज, जे गडबड करते त्याला डायरेक्ट मारून टाकणार, अँटीबायोटिक आपण म्हणतोय की नाही. म्हणजे आयुष्याच्या विरुद्ध केमोथेरपी घ्या, रेडिएशन घ्या, किडनी स्टोन झालाय ऑपरेट करून किडनी स्टोन फेकून द्या बाहेर, त्याच्यानंतर गॉल बॅडर स्टोन झालाय ऑपरेशन करा, ते खडेच काढून टाका किंवा ती थैलीच काढून टाकतात. युट्रस मध्ये प्रॉब्लेम आहे, युट्रसच गायब करणार. म्हणजे डायरेक्ट सर्जरी आणि ड्रग दिलं जातं ऍलोपॅथीमध्ये. आणि मग डीएक्सएनचा उद्देश काय आहे, त्याचा उद्देश आहे टोटल आरोग्य, टोटल वेलनेस, छान छान वाटायला लागतं. आणि ऍलोपॅथीचा उद्देश आहे आजाराचं करेक्शन, तात्पुरतं टेम्पररी बरं करणं, म्हणजे ऍलोपॅथी. हे दोन, मग तुम्हाला टेम्पररी बरं व्हायचंय का परमनंट बरं व्हायचंय, आम्हाला परमनंट बरं व्हायचंय. तुम्हाला रोग कंट्रोल केला पाहिजे का, रोग कायमचा बरा केला पाहिजे, कायमचा बरा केला पाहिजे.
तुम्हाला प्रत्येक औषध वेगळं खायला आवडेल काही एकच पाहिजे, एकच पाहिजे तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. डीएक्सएनए नॅचरल फूड आहे, त्याच्यामुळं असं नका म्हणू ऍलोपॅथी बरं चालतं का, होमिओपॅथी बरं चालतं का, सगळे बरं चालतं. बिंदास खायला सुरुवात करा, काही प्रॉब्लेम नाही. याच्यानंतर जर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं टिकवायचं असेल तर या चार गोष्टी तुम्हाला शाबूत ठेवायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं, आयुष्यभर कोणाकडेही पाहताना आयुष्यात कुठली अडचण आली असेल तरी, कुठलाही प्रसंग आला असेल तरी, त्याच्यातनं सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह मेंटल अटिट्यूड तुमचा असायला पाहिजे. आजार झाला असेल तरी येऊ दे, कोरोना झाला असेल तरी होऊ दे, त्यातनं पार कसं पडता येईल. अरे बापरे कोरोना झाला काय, असं झालं काय, माझ्यात नशिबात देवाने का दिलं, मी काय पाप असला उद्योग करत बसायचं नाही. अडचण आली त्यातनं बाहेर कसा निघू शकतो, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह मेंटल अटिट्यूड. दुसरं काय करायचं, हेल्दी लाईफस्टाईल, वेळचे वेळी जेवण करायचं, संध्याकाळी लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, योगा व्यायाम करायचा, ओके. याच्यानंतर आहार चांगला घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कसं खायचंय, अल्कलाईन फूड खायचंय, शेतात पिकलेलं धान्य, शेतात पिकलेल्या फळं भाज्या खायच्या आहेत, ना की आपण पिझ्झा बर्गर छोले, त्याच्यानंतर आपण असं म्हणूया की शोरमा नान रोट्या मिसळपाव पाणीपुरी पेप्सी कोला असलं न ऍसिडिक फूड करता मला आरोग्याला चांगलं असणारं डाएट करायचं आहे. त्याच्यामुळं मला सप्लिमेंटची गरज आहे, सप्लिमेंट नॅचरल जे माझ्या बॉडीला सपोर्ट करेल. हे चार पिलर बॉडी करता खूप महत्वाचे असतात. मग सगळ्यात महत्वाचं मला सांगा, सगळ्यात महत्वाचं काय आपल्या बॉडीला, सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी जर तुमची कुठली असेल तर आहे तुमची तब्येत, तुमची बॉडी. बॉडीच गेली तर मग गेलं सगळं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, बॉडी जपण्याकरता आजची माणसं काहीच करत नाही. लोकांना मटेरियल लाईफ आवडतं. मटेरियल लाईफ म्हणजे काय, पॉश घर पाहिजे, पॉश बंगला पाहिजे, पॉश कार पाहिजे, दागदागिने पाहिजे, लोकांनी मला चांगलं म्हणायला पाहिजे, लोकांच्याकडे नाही ते माझ्याकडे आलं पाहिजे. अरे तुला आरोग्य दिलंय, हात पाय धड दाखट आहेत, देवाला थँक्यू म्हण, ओके. आणि मग बॉडी करता व्यायाम कर, त्याची काळजी घे. आणि जर बॉडी ताकद चांगली असेल, बॉडी चांगली राहिली तर तू अशा 10 गाड्या घेऊ शकतो, 10 घरं घेऊ शकतो, 10 कार घेऊ शकतो. पण बॉडीला जपा. मग बॉडीला आता कोण जपणार, डीएक्सएन. डीएक्सएन खायचं, बॉडी डिटॉक्स करायची, बॉडी मिनअप करायची. द मोस्ट कॉम्प्लिकेटेड अँड एक्सपेन्सिव्ह मशीन इन द वर्ल्ड, आजच्या जगातलं मोस्ट कॉम्प्लिकेटेड अँड अतिशय महागडं जर कुठली मशीन असेल तर ती स्वतःची तब्येत, स्वतःची बॉडी. मग आता मला सांगा तुम्ही, हाऊ वी डील विथ अवर बॉडी, न्यूट्रिशनल नॅचरल मेडिसिन सिंड्रोम. म्हणजे खरं जर आता तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला नॅचरल काय खायलाच मिळत नाहीये, ओके. मग लेट अस अंडरस्टँड द नीड ऑफ बॉडी, आपल्या बॉडीची खरी गरज काय आहे ती गरज आता आपण समजावून घेऊया. तर आपल्या बॉडीची गरज काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीची गरज जर आता बघायची ठरली तर आता आपण वन बाय वन बघू. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला हे माहिती आहे का तुमचं शरीर कसं काम करतं, डीएक्सएनचे प्रॉडक्ट बॉडीत गेल्यावरती नेमकं काय करतात समजून घ्या. तुमच्याकडे जर पेशंट असतील, तुम्हाला 100 प्रश्न विचारून भांडावून सोडला असेल, त्याला म्हणायचं मीटिंग आहे. आणि जर आत्ता मीटिंगला काय कारण असतो जर तो आला नसेल, तर आपण हे आज संध्याकाळी डीएक्सएन संतोष देवकर युट्यूब चॅनलला लोड करून टाकू, तिथं बघत बसा. त्याच्यामुळं हे बघणं तुम्ही खूप महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, नेम द बेस्ट डॉक्टर, जगातला सगळ्यात उत्कृष्ट डॉक्टर कुठला, तर स्वतःची बॉडी. स्वतःची बॉडी बेस्ट डॉक्टर आहे, बेस्ट लॅबोरेटरी आहे, बेस्ट फार्मा मेडिसिन आहे. तुमच्या लिव्हरमध्ये 500 पेक्षा जास्त केमिकल तयार होतात. मग तुम्ही कधी अंडी खाताय, कधी मटण खाताय, कधी टोमॅटो खाताय, कधी कोबी खाताय, दूध पिताय, पचतंय कसं काय, कचरा बरोबर कसा काय बाहेर निघतोय, अंगी कसं काय लागतंय, रक्त कसं काय दररोज तुमच्या बॉडीला मिळायला लागतंय, दररोज आपली तब्येत कशी काय ओके व्हायला लागली, दररोज तुम्हाला जाग कशी काय येते, दररोज कामाला कसं काय जात आहे. तर सगळ्यात महत्वाची बॉडी आहे, ह्या बॉडी करता थँक्यू म्हणा, आईवडिलांच्या करता थँक्यू म्हणा. आपली बॉडी खूप महत्वाची आहे. अँड हाव इट वर्क्स, इथं बघा तुमच्या बॉडीचा सिटी स्कॅन, खोलो 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 तुमची अख्खी बॉडी दिसायला लागली. तुमच्या मांसाच्या आतमधली तुमची बॉडी, तुमच्या बॉडीतलं मांस काढून टाकलं चरबी, बघा कसं दिसतंय, टकलू हैवान, म्हणजे तुम्हाला दिसतोय तिथं सांगाडा, नाकाच्या पोकळ्या, डोळ्याच्या पोकळ्या,
दात दिसतायत तुम्हाला, हाड दिसतायत, बरगड्या दिसतायत, आतडी दिसतायत, तुम्ही आतमध्ये अशी आहात असा उघडून बघितलं तर कसं वाटायला लागेल? डेंजर दिसतंय की नाही ते? आपण सगळेजण आतमध्ये असे आहोत, आपलं सगळ्यांचं प्रेम आपल्या चरबीवरती, स्किन वरती. यार स्किन नाही, आतमध्ये काय ते बघ. डॉक्टर आतमध्ये हे बघतात, आतला मेंदू, आतलं लिव्हर, आतलं फुफ्फुस, आतलं हृदय आणि त्यातले सांगाडे, हे सगळं ही बॉडी चालते कशी काय, काम कशी काय करते, डिरेक्शन आत जाऊन काय करतंय. आता बघा काय काय करतंय ते. सगळ्यात महत्वाचं, आपली बॉडी बनली पेशीपासून. एक पेशी आईच्या गर्भाशयात गेली, त्याच्यानंतर मग त्या पेशीमधनं झाले टिश्यूज तयार, असंख्य टिश्यूज. मग पेशीला काय म्हणतात? स्मॉलेस्ट युनिट दॅट कॅन कॅरी आउट लाईफ ऍक्टिव्हिटीज. आपण म्हणतो ना, ज्वारीचा एक दाणा पेरला त्याला कणस आली, आंब्याची एक कोई लावली त्याला आंब्याचं झाड आलं, तशी एक पेशी गेली त्याला आतल्या भर आला, टिश्यू तयार झाले. आणि ते टिश्यू तयार झाले, त्यांनी त्यांनी कामाच्या वाटण्या केल्या. कामाच्या वाटण्या म्हणजे कसं? काही टिश्यूने आकार घेतला हृदयाचा, काही नाही घेतला फुफ्फुसाचा, काही नाही घेतला लिव्हरचा, काही नाही घेतला पोटाचा, काही नाही घेतला मेंदूचा. आपापलं काम वाटून घेतलं, त्याच्यापासून बनले अवयव. अवयव तर सगळे बनून झाले, मग आता त्यांच्या सुसूत्रत असायला पाहिजे. मग त्यांनी कामं वाटून घेतली, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मूत्रविसर्जन संस्था, त्याच्यानंतर मेमरीसाठी चेता संस्था, ह्या सगळ्या सिस्टम तयार झाल्या. आणि मग सगळ्या सिस्टम तयार झाल्यानंतर ह्याला चालवणारी एक बॉडी चालती त्याच्या जीवाला, देवाने त्यात आत्मा टाकला आणि मग झाली बॉडी तयार, एक बाळ बाहेर आलं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपला जन्म एका पेशीपासून झालाय. पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो की नाही, अनुरेणू तुका झाला आकाशा एवढा. म्हणजे एका पेशीपासून बाळ झालं आणि बाळाचा झाला माणूस, हे माणूस तयार झाला आणि मग ही बॉडी काम करायला लागली. आता इथं चित्रामध्ये काय काय दिसतंय बघा. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय एका पेशीची आकृती, एक पेशी कट केली, क्रॉस सेक्शन मायक्रोस्कोप खाली आपण बघितलं तर काय दिसतं त्याच्यामध्ये. या पेशी वेगळ्या असतात बरं का, या पेशीमध्ये पण प्रकार असतात. मसल अशी पॉवर स्ट्रॉंग बॉडी दिसायला लागते, ब्लड सेल रक्ताच्या पेशी, स्पर्म सेल म्हणजे आपण काय म्हणू, ज्यांनी वीर्य तयार होतं, ज्यांनी ओहम तयार होतं ते स्पर्म सेल, नर्व सेल मेमरी चालायला लागते, चेता संस्था बुद्धी काम करायला लागते त्याला म्हणतात नर्व सेल, स्किन सेल रंग गोरा पाहिजे, रंग काळा पाहिजे, तुमची त्वचा उजळ पाहिजे, कोरडी नको, ड्राय नको. मग आता मला सांगा, पेशीत पण प्रकार आहेत ना, स्नायूची पेशी, रक्ताची पेशी, स्पर्म सेल, नर्व सेल, स्किन सेल. आता इथं गंमत काय असते बघा, काही लोकांचे मसलच नसतात म्हणजे बॉडीच नाही, याचा अर्थ मसल सेल वीक आहेत. काही लोकांचं रक्तच खराब होतं, बाकी सगळं चांगलं आहे पण ब्लड सेलच कमी, रक्त चांगत नसतं. आता काही लोकांना मुलंच होत नाहीत, याचा अर्थ स्पर्म काउंट झिरो झालाय, स्पर्म नाही. किंवा काही लेडीजना प्रेग्नन्सीच राहत नाही, याचा अर्थ त्यांच्या बॉडीतल्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये गडबड झालीय. त्याच्यानंतर नर्व सेल, एखादा बरोबर गतिमंद आहे, मतिमंद आहे, त्याला कळतच नाही. काही लोकांची त्वचाच्या आज सोरायसिस होतो, लिकोडर्मा होतो, इसब खरूच नाही टावायला लागतो. बॉडीतला प्रत्येक सेल, सेल म्हणजे एक सेल नाहीये, हे अख्खी सेल वरती काम करणार प्रोडक्ट. आता जर तुम्ही इथं बघितलं, मसल खराब झालं तर आजार कुठला होतो? मस्क्युलर डिस्ट्रोपी. रक्त खराब झालं तर रक्ताचा कॅन्सर. स्पर्म खराब झालं तर बाळच होणार नाही, तुला मुलंच होणार नाही, तुला आयव्हीएफ करावं लागेल, इंदिरा आयव्हीएफ मध्ये जावं लागेल. ओके, त्याच्यानंतर त्वचेचा प्रॉब्लेम झाला तर त्वचेला आजार व्हायला लागेल. नर्व सेल खराब असेल तर मग त्याला कळणारच नाही. त्याच्यानंतर तोल जातो, झोप जातो, व्हर्टिगो, चालताना तोल झाला, लक्षातच माझ्या राहत नाही, गतिमंद झालाय. हे सगळं आपली बॉडी म्हणजे एक ब्रह्मांड आहे. देवाचं थँक्यू म्हणा, ह्या बॉडीचा मेंटेनन्स अजून तरी कुणी करत नाहीये, पण डीएक्सएन सगळी अख्ख्या बॉडीची काळजी घ्यायला लागलंय. आता मला सांगा, तुम्ही फक्त काय करता हो, श्वास घेता, श्वास सोडता, ह्या दोन कामामुळं आपण जिवंत आहोत. मग एक गोष्ट मला सांगा, फक्त दररोज सकाळी अर्धा तास डोळे बंद करा, किती श्वास आत घेतले आणि किती श्वास बाहेर सोडले, एवढं फक्त मोजा ना डोळे बंद करून.
श्वास पर कंट्रोल, सास अंदर सास बाहर, सास म्हणजे सासू नाही बरं का, सास म्हणजे श्वास, श्वास आत घ्या होल्ड करा बाहेर सोडा. रामदेव बाबा सांगतायत की नाही सकाळी उठून पहाटे 3 वाजता ओके लोम अनुलोम कपाल भारती ओके हे सगळं प्राणायाम. फक्त श्वासावरती खेळ आहे, श्वासावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता आलं तर तुमचं माइंड पण कंट्रोल व्हायला लागेल. त्याच्यामुळे माइंड आणि बॉडी कोऑर्डिनेशन यायला लागेल. त्याच्याकरता तुम्हाला काय खायचंय, तर तुम्हाला तुमच्या बॉडीत चांगली साखर पाठवायची असेल तर बाजारातली साखर नको आपल्याला, चांगली साखर बॉडीतनं कशातनं जायला पाहिजे, मला केळी खायला पाहिजे, सफरचंद खायला पाहिजे, पायनॅपल खायला पाहिजे, कलिंगड खायला पाहिजे, मोसंबी खायला पाहिजे, ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजेत, याच्यातनं जाणारी साखर माझ्या बॉडीत पाहिजे. आपल्या घरातलं महिला मंडळ 10 किलो साखर आणते, त्या साखरेचा काय उपयोग नाही, आजारी पडणार तुम्ही. फळभाज्यातनं गेलेली साखर आपल्या बॉडीची हेल्थ मेंटेन करायला लागेल. मग बेसिक वर्किंग ऑफ सेल फॉर सर्वायवल. आता थोडक्यात काय होतं, आपली पेशी चांगल्यात चांगली जगण्याकरता त्या बॉडीला काय लागतं, त्या बॉडीला लागतो चांगला ऑक्सिजन आणि चांगलं न्यूट्रियंट्स. मग न्यूट्रियंट्स कुठनं जाईल, ग्लुकोज म्हणजे तुम्ही जे खाता पिता ते जे अन्न खाता, जी हवा आतमध्ये घेता, त्याच्यातून ती पेशी ऊर्जा तयार करते, ऊर्जा एनर्जी, लक्षात घ्या एनर्जी सेल बनवणार आहे. मग सेल ती एनर्जी कशावरती डिपेंड आहे, एनर्जी डिपेंड आहे मी कसलं हवा आतमध्ये चांगली घेतोय का, मी चांगलं जेवण करतोय का, व्यवस्थित पाणी पितोय का, याचं मिक्सचर केलं जाईल आणि तो सेल बॉडी चांगल्या चांगलं काम करायला लागेल. मग सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीतलं रक्त आहे की नाही, आपल्या रक्तात पण 3 सेल असतात, आरबीसी म्हणजे तांबड्या पेशी, डब्ल्यूबीसी म्हणजे पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स म्हणजे तंतुकणिका. आता याच्यामध्ये रेड ब्लड सेलचं काम काय असतं, ह्या तुमच्या रक्तात ऑक्सिजन कॅरी करायचं काम करतात. आरबीसी म्हणजे चांगले घटक अन्नकण पुरवायचं काम करतं तुमचं आरबीसी, डब्ल्यूबीसी कचरा वाहून्याचं काम करायला लागतात. मग आता रेड ब्लड सेलला ऑक्सिजनच जर मिळाला नाही, ऑक्सिजन जर अपुरा पडायला लागला, आता मला सांगा तुमच्या अंगात रक्त होतं ना, ऑक्सिजन कमी पडायला लागला, ऑक्सिमीटर खाली गेला, त्याला झाला कोरोना, कोरोना कोरोना का, आरबीसी वीक झाल्या की त्या आरबीसी रक्त कमी असेल तर ते पुढचं इंजिनच चालणार नाही, पेट्रोलच नाही मिळालं गाडीला, किंवा पेट्रोल मध्ये काहीतरी भलतंच भरलंय, गाडी चालणार आहे का, चालणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पाहिजे चांगला भरपूर ऑक्सिजन, वेळच्या वेळी चांगलं जेवण, मग तुमचं रक्त चांगलं काम करायला लागेल आणि मग तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडं असा सप्लाय व्हायला लागेल. आपल्या गावात असतं की नाही पाणी पुरवठा ग्रामपंचायतीच्या बाजूला, सकाळी नळाला मस्तपैकी पाणी येतं, पाणी नाही आलं तर काय होईल गावात, गडबडूल की नाही. तसं तुमच्या बॉडीत रक्त पुरवठा सुरळीत होण्याकरता तुमच्या बॉडीमध्ये आरबीसी ऑक्सिजन मुबलक असणं गरजेचं आहे. नंतर काय असतं, रक्ताभिसरण संस्था. हे बघा, तुमच्या अंगामध्ये 1 लाख किलोमीटर रक्तवाहिन्यांचं जाळ आहे. पहिल्यांदा बघितलं आपण हाडांचा सांगाडा, आत काय काय फिरतं, ह्या सगळ्या रक्तवाहिन्या आहेत 1 लाख किलोमीटर. आता ज्या ज्या ठिकाणी तुमचं रक्त पोहोचत नाही तिथं तिथं गाठी तयार व्हायला लागतात, तिथला भाग दुखायला लागतो, त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही, न्यूट्रियंट्स मिळत नाही आणि मग त्या त्या ठिकाणी तुम्हाला हृदयाचा आजार व्हायला लागेल. मग मेंदूत रक्ताच्या गाठी येऊ शकतात, त्याच्यानंतर हार्ट अटॅक येऊ शकतो, पोट दुखायला लागतं, ओटीपोटी त्रास व्हायला लागतो, गर्भाशयात क्लॉट यायला लागतात. तुमच्या अंगातलं रक्ताभिसरण सुरळीत असायला पाहिजे. मग सगळ्यात महत्वाचं हेल्दी सेल कन्सेप्ट म्हणजे काय, तर पेशी निरोगी शरीर निरोगी, पेशी आजारी शरीर आजारी, पेशी गडबड शरीर डबल गडबड. त्याच्यामुळं तुमच्या बॉडीतल्या पेशी चांगल्या ठेवायच्या असतील तर तुम्हाला दररोज काय काय गरजेचं आहे ते नीट बघा. तुमच्या बॉडीत जर निरोगी पेशी राहायच्या असतील तर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीमध्ये 216 प्रकारच्या पेशी असतात आणि जवळपास 770 ट्रिलियन म्हणजे खूप झालं, करोडोत आकडा जाईल तो, लिहिताच येणार नाही आपल्याला, एवढे आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात. तर आपली बॉडी निरोगी राहण्याकरता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे ऑक्सिजन, दुसरं महत्वाचं आहे सूर्यप्रकाश, तिसरं महत्वाचं आहे दररोज चांगलं जेवण,
आणि चौथं महत्वाचं की पाणी, या चार गोष्टी जर माणसाला मिळाल्या तर तो करोडपती आहे का रोडपती आहे का गरीब आहे का मध्यमवर्गीय आहे, हे सगळी लोक मरेपर्यंत निरोगी राहू शकतात. हे चार गोष्टी मात्र त्याला दररोज मिळायला पाहिजे. दररोज काय? चांगला ऑक्सिजन, चांगलं जेवण, चांगलं पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश, हे जर त्याला मिळालं तर त्याच्या पेशी चांगल्या चांगल्या राहू शकतात. पण आत्ता काय बघतो आपण, ऑक्सिजन गडबड आहे, पाणी दूषित आहे, आम्ही उन्हात जातच नाही, आम्हाला सूर्यच पाहायला मिळत नाही. ओके, कायम आम्ही घरातच बसलोय, एसी मध्येच बसलोय. मग लोकांना व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी, सांधे दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले, कॅल्शियम कमी झालं, जेवण कसलं खाल्लं आम्ही, हॉटेलिंग जास्त करत राहिलो, याचा दुष्परिणाम म्हणून तुमचे ब्रेन सेल कमजोर होतात. ब्रेन सेल कमजोर जर झाले तर काय होतं तुम्हाला, अल्झायमर, म्हणजे स्मृतीभ्रंश, लक्षात अजिबात राहत नाही. त्याच्यानंतर मायग्रेन, डोकं दुखायला लागतं. एपिलेप्सी, फीट येते. फर्टिगो, चालताना तोल जातो. बोन सेल म्हणजे हाड मजबूत असायला पाहिजे, नाहीतर तुमचे बोन्स दुखायला लागतील, अंग दुखायला लागेल, कटाकट वाजायला लागेल. पॅन्क्रिया सेल, स्वादुपिंडाचे सेल चांगले असतील तर तुम्हाला डायबिटीस होणार नाही. लिव्हर सेल, लिव्हर सेल चांगले असतील तर तुम्ही काही खाल्लं तरी तुम्हाला पचायला लागेल, त्यामुळे लिव्हर स्ट्रॉंग असणं खूप. स्किनचा सेल, तुमची त्वचेचा ग्लो चांगला पाहिजे, त्वचा शाईन टुकटुकीत असायला पाहिजे. भले तिचा कलर कसाही असो, आई बापांच्या पासून आपला कलर तयार होतो, पण ती त्वचेला ग्लो असायला पाहिजे, त्वचेमध्ये ह्युमेक्टंट असायला पाहिजे, नंतर रक्त शुद्ध आणि प्युअर असायला पाहिजे. एवढे सगळे सेल आहेत बॉडीतले. मी फक्त सेल सांगितले की ती 3 आणि 3 6 प्रकारचे सांगितले, की ती 216 टाइपचे सेल असतात बॉडीमध्ये. त्याच्यामुळं हे सगळे सेल ऍट अ टाइम. आता डीएसएनचे प्रॉडक्ट चांगला ऑक्सिजन देतात. जगातला सगळ्यात जास्त ऑक्सिजन कशामध्ये, गॅनोडर्मा RGGL. रक्त चांगलं प्युअर कोण करतं, स्पिरुलिना. नोनी जी काय करतं, एन्झाइम चांगले करायला लागतं. त्यामुळे हे प्रॉडक्टचा भरमार डीएसएन खाल्लं तुमची बॉडी चांगली राहायला लागेल. म्हणजे तुमची बॉडी चांगली राहण्याकरता दोन महत्वाचे कन्सेप्ट, चांगलं अन्न, चांगलं रक्ताभिसरण, कशाच्या माध्यमातून, RGGL आणि स्पिरुलिना तुम्हाला खायला पाहिजे. मग थोडक्यात आता मी सांगतो तुम्हाला सारांश, समरी. काय सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत, इफ द ब्लड हॅव न्यूट्रिशन देन द सेल कॅन टेक. ओके, इफ नो न्यूट्रिशन इट विल बी डिप्रूव्ड. म्हणजे तुमच्या बॉडीतल्या प्रत्येक पेशीला चांगलं रक्त मिळत गेलं तर त्या सुदृढ राहतील. रक्त जर मिळालंच नाही त्याला तर ते सुकायला लागेल, कमजोर पडायला लागेल. आता मला सांगा की तुम्हाला बोलता येतं स्वयंपाक नाही झाला, ए बायको काय स्वयंपाक देत नाही, पटपट स्वयंपाक दे, पण दिला, पण तुम्ही खाल्लाच नाही, तुम्ही खाण्याच्या शुद्धीमध्ये नव्हता, तुम्ही वेळेवरती जेवलाच नाही, डबा तर कंपनीत घेऊन गेला होता, कामाच्या नात्यात विसरून गेला, तर त्यावेळेस त्याला जेवण नाही मिळालं तर त्यांनी कुठं रडायचं, ते गप बसतं आणि शांत पडतं. ओके, तुमच्या बॉडीची काळजी तुम्ही घ्या, तिथं रक्तच मिळणार नाही, RBC कमी पडायला लागेल. आणि असा जर लोक होत राहिली, जेवण वेळेवरती जेवत नाही, झोप चांगली येत नाही, व्यायाम करत नाही, बरेच वर्ष त्या त्या अवयवाला रक्त पुरवठा चांगला जर होत गेला नाही तर तो अवयव होतो इनइफेक्टिव्ह. मग लेडीजला आपण बघितले की नाही काय होतं, ब्रेस्ट कॅन्सर होतो, युट्रस कॅन्सर व्हायला लागतो, एखादा पार्ट कमजोर पडायला लागतो. याचा अर्थ तिथला सेलला रक्तपुरवठा चांगला झालेला नाही. पण त्याला जर रक्तपुरवठा चांगला झाला तर परत ताजतावण ते फ्रेश काम करायला लागेल. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या शरीराला चांगलं जेवण, गुड न्यूट्रिशन कशात मिळणार आहे, RGGL, आणि इनफ ब्लड कुठनं मिळणार आहे, स्पिरुलिना खाल्ल्यानंतर. त्याच्यामुळं गुड न्यूट्रिशन फ्रॉम द फूड, बेस्ट ऑफ फूड इज गॅनोडर्मा. म्हणजे जगातलं सगळ्यात भारी अन्न आता तारखेला कुठलं असेल तर RGGL आणि स्पिरुलिना. तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, बँकेत FD करत बसू नका. दवाखान्याला सगळे पैसे टाकण्यापेक्षा FD इंटरेस्ट जो मिळतो त्याच्यावरती तुम्ही गॅनोडर्माचे प्रॉडक्ट खात रहा, पैसे सेफ ठेवा. सगळ्यात महत्वाचं चांगलं अन्न म्हणजे RGGL स्पिरुलिना. चांगलं अन्न विकतोय आपण हे लक्षात ठेवा, औषधं विकत नाहीये आपण. आणि आपल्या बॉडीतलं रक्त चांगलं करायला लागेल. आपल्या बॉडी जर रक्ताची क्वालिटी चांगली असेल
तर आपल्या बॉडीतला रेड ब्लड काउंट 120 दिवसानंतर नवीन रक्त तयार करायला घ्यायला लागेल. पण तुम्ही खाताय बरोबर खात नाही, जेवण जेवत नाही, तर 120 दिवसाचं आरबीसीचं लाईफ जर खतम झालं 90 दिवसामध्ये 92 दिवसामध्ये, तर त्याला तेवढ्या वेळा जास्त काम करावं लागेल. आणि जास्त प्रेशर कोणावरती येईल? लिव्हर वरती जास्त प्रेशर यायला लागेल, स्प्लीन वरती यायला लागेल, किडनी वरती यायला लागेल. आणि मग जर आरबीसी तुमच्या कमजोर व्हायला लागल्या तर तुम्हाला पित्त होतं आणि मग जेवलं की उलटी आल्यासारखं वाटतं, सगळं अन्न बाहेर पडायला लागतं, पोट फुगायला लागतं आणि मग किडनीचं ब्लड युरिया क्रिएटिन वाढायला लागतं. हे कोणाला होतं जास्त? कॅन्सर पेशंट. कॅन्सर पेशंटच्या आरबीसी पटापट पटापट डॅमेज व्हायला लागतात आणि मग त्यांचे हातपाय सुजायला लागतात, क्रिएटिन वाढायला लागतं, त्याच्यानंतर त्यांना जेवण पचत नाही, डायट उलट्या व्हायला लागतात. याचा अर्थ रक्त ऍसिडिक झालंय. या लोकांना काय द्यायचं? आरजीजल आणि स्पिरुलिना आणि नोनीझी नोनी रोजेल जे असेल ते द्यायचं. सोल्युशन गिव्ह फ्रेश ब्लड. या सगळ्यांचा परिपाक एकच लक्षात ठेवा की माणसांच्या बॉडीमध्ये स्वच्छ ताज फ्रेश रक्त येत नाही. जुनं 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 रक्त चाललंय, किडनीच काम करत नाही, नवीन रक्त कुठनं येणार आहे? त्याच्यामुळं नवीन रक्त बॉडीत जाऊ द्या, हिमोग्लोबिन वाढू द्या, आयर्न वाढू द्या, क्लोरोफिल चांगलं जाऊ द्या. म्हणजे ह्या सगळ्याकरता तुम्हाला एकच सोल्युशन आहे, मजबूत स्पिरुलिनाच्या कॅप सप्लिमेंट खायला सुरुवात करा. रक्त चांगलं असेल तर अशी बॉडी सळसळ करायला लागेल. चाल काय करायचंय, आज किती जॉईनिंग करायचे, किती लोकांना सांगायचंय, थकत नाही, 4-5-10 मीटिंग पॉझिटिव्ह 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 चांगलं काम करत राहू शकता. आता हे सगळं तुम्हाला एकत्रितपणे कुठे मिळणार आहे? गॅनो थेरपी. गॅनो म्हणजे मशरूम, थेरपी म्हणजे ट्रीटमेंट. गॅनोडर्मा सपोर्ट द बॉडी. गॅनोडर्मा तुमच्या बॉडीला मदत करायला आलेला आहे. आरजी कॅप्सूल बॉडीतला कचरा काढतं, जीएल बॉडीला बॅलन्सिंग करायला लागतं. डिटॉक्स, तुमच्या घरातला कचरा बाहेर जायला पाहिजे, अनवॉन्टेड कचरा बाहेर जायला पाहिजे. तसा तुमच्या हृदयातला, फुफ्फुसातला, किडनीतला, पोटातला कचरा जर बाहेर जात राहिला रोजच्या रोज, तर आतून बॉडी निर्मळ व्हायला लागेल. आणि निर्मळ झालेल्या बॉडीला ऑक्सिजन न्यूट्रिएंट द्यायचं काम करेल जीएलचे सप्लिमेंट. त्याच्यामुळे ह्या दोन गोळ्या तुमच्या सतत 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 खाण्यात राहिल्या तर तुम्हाला लाईफ टाईम म्हातारा होईपर्यंत तब्येत चांगली राहायला लागेल. ओके, एक वेळ तुम्ही दर महिन्याला काहीतरी FD काढताय, बँकेचा हप्ता भरताय, घराचा हप्ता 20,000 रुपये, गाडीचा हप्ता 5,000 रुपये, DSNचा नाही नको नको, आता कुठं आम्हाला काय झालंय, मग काय वाट बघतो का तू? सगळं व्हायची भाऊ, तुला घराला पैसे आहे, तुला गाडी घ्यायला पैसे आहे आणि स्वतःच्या तब्येतीला काहीच पैसे नाही देत. तर स्वतःची तब्येत चांगली राहायची असेल तर किमान DSNचा चहा, स्पिरुलिना पेस्ट हे सगळं वापरू शकता आणि चांगले पैशात आरजीजेल वापरा. जर तब्येतच चांगली राहिली तर रोज 4 कामं करता तिथं 10 कामं व्हायला लागतील आणि तुमचा आउटपुट परफॉर्मन्स वाढायला लागेल. आणि ज्या लोकांना आता आजार असतील त्यांनी डॉक्टरांच्या गोळ्यासोबत आरजीएल खायचंय, म्हणजे तुमचा अवयव परत सुदृढ व्हायला मदत व्हायला लागेल. आणि आरजीजीएल मध्ये 100% गॅनोडर्मा आहे, त्याच्यामुळं आरजीजीएल खाणं कधीही चांगलं. ओके, मग आता हे बॉडीत कसं काम करतं? तर बॉडीचं फर्स्ट ऑब्झर्वेशन थिअरी. आपल्या बॉडीतले सगळे आरोग्याचे प्रॉब्लेम याची दोनच कारणं असतात. आपल्या बॉडीत दूषित कचरा चाललाय हवेतनं, पाण्यातनं, अन्नातनं, व्यसनातनं आणि बॉडीत झालंय असंतुलन. याच्यानंतर दुसरं ऑब्झर्वेशन काय? बॉडी आजारी पडायची कारणं दोन, टॉक्सिन आणि इम्बॅलन्स. दुसरं ऑब्झर्वेशन काय? सगळ्यात महत्वाचं सेकंड ऑब्झर्वेशन थिअरी, गॅनोडर्मा सपोर्ट द बॉडी. बॉडी टेक्स केअर ऑफ इट्स ओन हेल्थ. आणि त्याच्याकरता मी तुम्हाला एक नियम सांगतो आता, ABC नियम. ए म्हणजे DXN, बी म्हणजे बॉडी, सी म्हणजे तुमच्या बॉडीत आता होत असलेला त्रास, आजार. आजारावरती डॉक्टर औषध देतात, ट्रीटमेंट देतात आणि मग एक नाही झाली, दोन, दोन नाही झाली, चार, चार नाही झाली, दवाखाना बदलतात आणि भरपूर ट्रीटमेंट घेत राहिला 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष की बॉडी कमजोर पडते आणि मग माणसांची डेथ होते. आणि मग काय सांगतात? तुमच्या बॉडीनी साथच दिली नाही. मग आता बॉडीनी साथ द्यायची असेल तर बॉडीला साथ देण्याकरता तुम्ही काय करता? आम्ही काय खातच नाही, आम्हाला फक्त डॉक्टरांच्या गोळ्याच खातो. काय झालं की डॉक्टरांच्या गोळ्या अँटीबायोटिक खातो, त्या फक्त कंट्रोल करतात आजार. न्यूट्रिशियन्स कुठं दिलं?
त्यामुळं सगळ्या लोकांना एक महत्वाचा सांगायचा सल्ला आहे की सगळ्यात महत्वाचं ए काम करतं बी वर, डिएक्शनचे काम करतात बॉडीवर, बॉडीला मजबूत करतं आणि बॉडी मजबूत झाल्यानंतर बॉडी टेक्स केअर ऑफ इट्स ओन हेल्थ. जर बॉडीच मजबूत झाली, हृदयाला तुला हे नाही का हे घे, किडनीला तुला हे नाही का हे घे, आणि सगळं तुमच्या अवयवांना मजबूतीकरण केल्यावरती इम्युनिटी बिल्ड केल्यानंतर तुमचा आजार आपोआप जायला लागेल. त्यामुळे डिएक्शन वरती शंका नाही घ्यायची. शंका तुमची बॉडी मशीन खराब झालीय, मशीन रिपेरिंगला टाइम लागू शकतो. एकदा का रिपेरिंग झालं की परत गाडी चालवायला तुम्ही घेऊ शकता, हे नीट लक्षात घ्या. हे थर्ड ऑब्झर्वेशन काय आहे? थर्ड ऑब्झर्वेशन, रिएक्शन इज कॉज्ड बाय द बॉडी नॉट बिकॉज ऑफ गॅनोडर्मा. म्हणजे जर तुम्ही डिएक्शनचे प्रॉडक्ट खाल्ले आणि तुम्हाला जुलाब झाले, तुम्हाला उलटी झाली, तुम्हाला सर्दी भरपूर वाढायला लागलं, ओके, तर हे तुमच्या बॉडीने दिलेला प्रतिसाद आहे. बॉडीतला कचरा बाहेर निघायला लागलाय, गॅनोड्रामामुळे झालेलं नाही ते, लक्षात ठेवा. गॅनोड्रामांनी फक्त मदत केली आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा आपल्या घरातली आपली बायको आजारी आहे, भरपूर आजारी आहे, तिला कामच काय होत नाही, भरपूर झोपून आहे, तर आपण काय करतो, मदतीला समजा तुमच्या सासूबाईंना बोलवलं किंवा अजून तुमच्या आईने तुम्हाला मदत केली, तर घरातली कामं व्हायला लागतील. सपोर्ट, सपोर्ट तुम्हाला डिएक्शन करायला लागेल. कधीपर्यंत सपोर्ट करेल? घरातलं बाई माणूस चांगलं होईपर्यंत. ते चांगलं झालं की काय व्हायला लागेल? सासूबाई आलेली आपापल्या गावाला जायला लागेल. कळाल तुम्हाला? तसं डिएक्शनची तुम्हाला मदत घ्यायची आहे. जर तुमचे अवयव चांगले झाले, परत रिपोर्ट चांगले आले, तर तुम्ही नंतर डिएक्शनचे आरजेल बंद केले तरी चालतं. बॉडीवरती कुठलीही सवय होत नाही, पण आत्ता बॉडीला देणं गरजेचं आहे. आणि डिएक्शनच्या पोटा खाल्यावर रिएक्शन कधी येत नाही, काय येतं? रिफ्लेक्शन, रिफ्लक्सॉलॉजी. हे कसं असतं? एक असतं भावनिक आणि एक असतं शारीरिक. आता भावनिक म्हणजे काय? काही लोकांना रडायला जास्त यायला लागतं, काही लोकांना हसायला जास्त यायला लागतं, काही लोकांना अंग जड झाल्यासारखं वाटायला लागतं. हे झालं भावनिक प्रॉडक्ट खाल्ल्यानंतर. म्हणजे हे रिलेट करतं इमोशन सोबत, एक करतं फिजिकल सोबत. हलकं वाटतंय, मोकळं वाटतंय, फ्रेश वाटतंय, नाचावं वाटतंय, गाणी म्हणावी वाटतात, ओके, गप्पा मारावी वाटतात. फिजिकल, चांगली झोप यायला लागते, चांगलं जेवण जायला लागतं, मूड चांगला व्हायला लागतो, हे फिजिकल व्हायला लागतं. आणि ह्याला म्हणतात एलिमेंट रिफ्लेक्शन. म्हणजे समजा आता आपण धूळ झटकली कशा शिंकायला लागतात तुम्हाला? रिएक्शन होत नाही. रिएक्शन होते अॅलोपॅथीच्या गोळ्यांनी. बीपीच्या गोळ्या 10 वर्ष खाल्ल्या किडनी खराब होणार, हार्ट अटॅक यायला लागणार, डायबिटीसचे औषध भरपूर खाल्ली डोळे जाणार, त्याच्यानंतर हार्ट कॉम्प्लिकेशन सुरू व्हायला लागणार, त्याच्यानंतर किडनी खराब व्हायला लागणार. हे सगळं उद्भवतं मी खूप वर्ष अॅलोपॅथीच्या गोळ्या खाल्ल्या तर. डिएक्शन खूप वर्ष खाल्लं तर काय होतं माहितीये का? तुम्ही तरुण दिसायला लागता, छान दिसायला लागता, आजारमुक्त राहता, फॉरेन ट्रिपला जाता, डिंका चिका हे करायला लागता. याचा अर्थ झिंगाट परफॉर्मन्स विथ द हेल्प ऑफ डिएक्शन. डिएक्शनचा साईड इफेक्ट काहीच नाही, अॅलोपॅथीचा साईड इफेक्ट भरपूर आहे. त्याच्यामुळं तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते. आम्ही तर डिसिजन घेतला जीना मरना डिएक्शन के सांग. त्याच्यामुळं तुम्ही खा प्या चांगले व्हा आणि मग लोकांना सांगायला सुरुवात करा. चौथं ऑब्झर्वेशन काय आहे? चौथं ऑब्झर्वेशन, डिएक्शनचे प्रॉडक्ट कुणी पण खायला सुरुवात केलं, पहिला आठवडा एक आरजी एक जीएल, दुसरा आठवडा एक जोडी सकाळी एक जोडी संध्याकाळी, तिसरा आठवडा दोन आरजी जेल सकाळी, दोन आरजी जेल रात्री. आणि एवढं सगळं खाऊन जर मला बरं नाही वाटत आहे तर दोन आरजी जेल सकाळी, दोन दोन दुपारी, दोन दोन संध्याकाळी. कसं? डोस वाढवत कधी जायचे? जर मी पहिला पेर चालू केला, नो रिस्पॉन्स, रिस्पॉन्स काय, मला काय तसं वाटत नाही हो, खातोय पण, डोस वाढवा, डोस वाढवा. जोपर्यंत काय बॉडी चेंज येत नाही डोस वाढवा, खा. बर, डोस सुरू झाले, वाढवले आणि मग जुलाब व्हायला लागले, सर्दी कफ व्हायला लागली, थोडस दुखायला लागलं, विचारा ओके ऑर नॉट ओके. मॅनेज होतंय का? जे होतंय ते होऊ दे. जुलाब होतंय, होत राहू दे. उलटी होते, होत राहू दे. सर्दी कफ बाहेर पडतोय, पडत राहू दे. आणि एकदा का तो सगळा कचरा निघून गेला, पंचकर्म पूर्ण झालं, इम्युनिटी वाढली की मग तुम्हाला औषधं बरी बंद केली तरी चालू शकतात. पण जर जुलाब सहन होत नाही, तर सर मला कामाला जावं लागतंय, माझ्या कंपनीत दांड्या होतात, एवढं कसं काय चालणार आहे? तर तुम्ही चार पेर खात असाल तर दोन खा,
दोन काउंट त्रास होतो तरी एक खा, एक काउंट त्रास होतो तरी एक दिवसाड खा, म्हणजे तुमचा डोसेज तुम्ही अर्धा अर्धा कमी करत जाऊ शकता. पण तुम्हाला बरं व्हायचंय, तुमच्या आतला कॅन्सर असेल, दमा असेल, बीपी असेल, मुतखडा असेल, काही वाटेल ते काही असेल, सगळं सगळं बरं करायला आरजेल 100% मदत करतं. सगळ्यात महत्वाचं काय, द टाइम फॅक्टर इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डोसेज. डॉक्टरने तुम्हाला किती वेळ सांगितलाय, किती सिव्हिअर आहे, तेवढे जास्त मला डोस खावा लागेल. मग अजून एक थेरी असते ऍसिडिक वर्सेस अल्कलाईन. म्हणजे आत्ता काय झालंय माहितीये का, जुन्या काळामध्ये लोक शेतात पिकलेलं चांगलं भरपूर खायची, पण आत्ता आम्ही काय करतो, रेस्टॉरंट फूड जास्त खातो, म्हणजे मटण, सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, प्रोसेस्ड फूड, शुगर, पॉर्क, अल्कोहोल, कॉफी हे भरपूर घेत राहतो. नेस कॉफी, कॉफी कॉफी डे, स्टारबक्सची कॉफी, हे जे आपण भरपूर वापरत राहतो, त्यामुळं आपली बॉडी ऍसिडिक जर जास्त झाली तर नुकसानदायक आहे. आपल्या बॉडीचा रेशो कसा पाहिजे, 4 पट अल्कलाईन, 1 पट ऍसिडिक. पण सध्या लोकांचं उलट झालंय आणि आपले डीएक्सनचे सगळे प्रॉडक्ट अल्कलाईन आहेत, त्यामुळं तुमच्या बॉडीत आता कुठलाही आजार जो बॉडीत आहे त्याचं एक महत्वाचं कारण आहे, तुमची बॉडी ऍसिडिक खूप आहे, तिला अल्कलाईन करण्याकरता बॉडीत लोड करा. लोड आरजीजीएल ट्रक कसा लोड करतात तसा आरजीएल भरपूर खा, तुरला भरपूर खा, ऑरंजी भरपूर घ्या, कॉफी भरपूर प्या, तुमचा कचरा निघायला लागेल आणि तुम्हाला फ्रेश फ्रेश चांगलं चांगलं वाटायला लागेल. नंतर काय असतं, इन्झाइम थेरी, पाचक रस. आता तुमच्या बॉडीत बऱ्याच लोकांना डायबिटीस झालाय, सगळ्यात महत्वाचं डायबिटीस हा प्रॉब्लेमच नाही बॉडीतला, बॉडीतला प्रॉब्लेम डायबिटीस नव्हता, तुम्ही डायबिटीस इन्सुलिन कंट्रोल करायला लागलाय, डायबिटीसचा स्पेशलिस्ट डॉक्टर करायला लागलाय. तुम्हाला डायबिटीस का झाला, डायबिटीस व्हायचं काय कारण आहे, डायबिटीस इज नॉट द प्रॉब्लेम, द फूड इज द प्रॉब्लेम, जे खाताय त्याचा प्रॉब्लेम आहे तुमच्या बॉडीला. डायबिटीस तुम्हाला व्हायचं कारण तुमच्या बॉडीतलं स्वादुपिंड पॅन्क्रियाज इनॅक्टिव्ह झालंय, ते कामच करत नाही. आता पॅन्क्रियाज का काम करत नाही, कारण तुम्ही खाताय ते अन्न असं खाताय की पॅन्क्रियाज इन्सुलिन सॅक्रिटेज करत नाही. जर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम इज कॉज्ड बाय फूड प्रॉब्लेम, खाल्लेल्या अन्नामुळं तुमच्या बॉडी जे इन्झाइम्स पाचकरस निघायला पाहिजे होतं, इन्सुलिन सॅक्रिट करायला पाहिजे होतं, ते निघालंच नाही, त्याच्यामुळं तुमच्या पचन संस्थेवरती लोड आला. पचन संस्थेवरती लोड आला, ते पॅन्क्रियाजला म्हणतंय अरे इन्सुलिन दे, इन्सुलिन दे, ते म्हणते कुठनं देऊ, ह्याने काही खाल्लंच नाही चांगलं, तर मी त्यातनं इन्सुलिन कुठनं काढू. मग ते म्हणतं ठीक आहे, होते डायबिटीस त्याला, काय व्हायचं ते खाऊ दे. आणि माणसं शेवटपर्यंत त्याचं अन्न बदलायला तयार नाहीत, तुम्ही बिडी सोडायला तयार नाही, तंबाखू सोडायला तयार नाही, दुधाचा चहा सोडायला तयार नाही, पण कॅन्सरची गाठ बरी करायला तुमच्याकडे पैसे येतात. अरे बायकांनो, उपवास किती करताय तुम्ही देवाचे, बिनकामाचे तंबाखूच्या मिसऱ्या किती खाताय, साखर घरात 10-15 किलो कशाला पाहिजे तुम्हाला, गुळ का आणत नाही तुम्ही, तुमच्या पहिल्या सवयी बदला. नुसते डॉक्टर बदलून घराधारण्याचा बिनकामाचे पैसे वाया घालवू नका, तब्येती चांगल्या व्हायला तुमच्या चुकीच्या सवयी, पहिल्या आपल्या चुकीच्या खोडी काय काय ते पहिल्या बघा, चेक करा. आणि ते चेक करताना तुमच्या बॉडीमध्ये आरजीजीएल, स्तुरला, मोरंजी भरपूर खायला सुरुवात करा, हे सगळे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक जातील. डायबिटीस आपल्याकडे पूर्ण कंट्रोलमध्ये आलेली ढिगाणी उदाहरण आहेत. सगळ्यात महत्वाचं खायला प्यायला सुरुवात करा. त्याच्यानंतर ग्रीन थेरी, सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीमधलं रक्त कसं तयार होतं. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं हे सगळं वाचताना, तुमच्या बॉडीतल्या रक्ताचं आयुष्य किती असतं, 120 दिवस, आरबीसी, रेड ब्लड काउंट. पण जर तुमचं अन्नच खाण्यापिण्यात चांगलं नाही आलं तर तुमच्या रक्ताचं आयुष्य कमी होतं, मग दूषित झालेलं रक्त परत फिल्टर होऊन जातं स्प्लीन मध्ये, त्याच्यावरती एक क्रिया केली जाते, डिकम्पोज केलं जातं, डिकम्पोज केल्यावरती परत प्रक्रिया तयार होते. फिल्ट्रेशन प्लांट कसा असतो आपला, पाण्याचा, खराब पाण्याचं, खराब ऑइलचं चांगलं ऑइल, खराब पाण्याचं चांगलं पाणी, तसं खराब रक्ताचं नवीन रक्त करतं आपल्या बॉडीमध्ये तो प्लांट आहे. ओके, मग ते जातं स्प्लीनला म्हणायचं प्लिहा, नंतर गेलं लिव्हरमध्ये, लिव्हरमध्ये परत त्याच्यावरती काम झालं, तिथून गेलं ते किडनीमध्ये, किडनीमध्ये हार्मोन्स ऍड झालं, नंतर ते गेलं बोन मॅरो मध्ये, बोन मॅरो मध्ये तयार केलं जातं हिमोग्लोबिन.
बोन मॅरो कुठं असतो तुमच्या अंगात तुम्हाला माहितीये का? बरीच लोक मटण खातात मटण, आणि मटण खाताना नळ्या तोंडात चुकतात, नळी तोंडात वडतात, ते तोंडात जातं त्याला म्हणायचं बोन मॅरो, तिथं हिमोग्लोबिन तयार होतं. एवढं तयार झाल्यानंतर जुन्या रक्ताचं नवीन रक्त तयार केलं जातं, रिसायकल्ड रेड ब्लड. मग तुम्हाला जुन्या रक्ताचं नवीन रक्त पाहिजे का फ्रेश रक्त पाहिजे? फ्रेश रक्त पाहिजे असेल तर तुम्हाला खायच्यात मजबूत स्पिरुलिना, रेडीमेड रक्त बॉडीत मिळायला लागेल. त्याच्यामुळे भरपूर का, म्हणजे तुमच्या स्प्लिनवर, तुमच्या लिव्हरवर, तुमच्या किडनीवर लोडच येणार नाही. जसं तुमच्या घरामध्ये जर समजा महिला मंडळ आहे आणि घरात सगळ्यांना तुम्ही मस्तपैकी तुमच्या घरातल्या लेडीजला, दुनियाला बाई, भांड्याला बाई, फरशीला बाई ठेवली, तिला म्हटलं फक्त मीटिंग कर, चार मीटिंग कर, दहा मीटिंग कर, डेमो कर, मीटिंग जास्त व्हायला लागतील, मीटिंग वाढायला लागतील, बोनस वाढायला लागेल, आरोग्य मिळायला लागेल, आणि मग त्याला फॉरेन ट्रूप, TSIP क्वालिफायर, हे सगळं सगळं होऊ शकतं. त्याकरता तुम्ही फ्री व्हा, फ्री जेवढे फ्री व्हाल तो फ्री झालेला वेळ DXN मध्ये लावा. तसं सगळ्यात महत्वाचं, तुमच्या लिव्हरचा लोड, किडनीचा लोड, आता सगळ्या लेडीज, सगळे जेंट्स, सगळे पुरुष फक्त पैशाच्या मागे लागले. पैसे पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अरे झोप, अरे व्यायाम कर, चांगलं चुंगलं खा. DXN सारखं पवित्र अन्न अख्ख्या जगात सापडणार नाही. बेस्ट न्यूट्रिएंट्स इन द वर्ल्ड. DXN खायला नशीब असायला लागतं बरं का, आणि जे खाणार नाही त्यांच्या नशिबात नाही, अजिबात घाबरायची गरज नाही. जाऊ दे दवाखान्यात, 10 लाख 20 लाख 30 लाख काय जायचे ते जाऊ, नशिबात असेल तर DXN खाईल, नाही तर द्या सोडून, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. DXN त्या माणसामुळे चालत नाहीये. DXN 237 देशातली कंपनी आहे, 237 देशांनी मान्यता दिलंय नशीब लागतं प्रॉडक्ट खायला. त्यामुळे रक्त चांगलं आपोआप पाहायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जे तुमच्या पोटाला चांगलं आहे ते तुमच्या चेहऱ्याला सुद्धा चांगलं आहे. मग तुमचा चेहरा चांगला करायचा आहे, फेस वॉश वापरा, बॉडी लोशन वापरा, टाल्कम पावडर, केसांना शॅम्पू वापरा, सगळे प्रॉडक्ट DXN चे वापरा, आणि मग फ्रेश तुम्हाला चेहरे दिसायला लागतील. आणि जर घरातले चेहरे तुमचं, घरातली मिसेज छान दिसायला लागली तर त्यांना कॉन्फिडन्स वाढायला लागेल, अंगातली एनर्जी वाढायला लागेल. आणि मग सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला त्वचेचा, स्किनचा आजार पण कुठला होणार नाही. स्किन टॅन होतीये, स्किन काळवंडतीये, बॉडीचा टोन खराब झालाय, केस खराब झालेत, हे सगळं ब्युटी टिप्स. जर तुम्हाला तुमचं सौंदर्य वाढवायचं असेल तर तुम्हाला DXN चे ब्युटी प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा. त्यामुळं हे सगळे वापरा, तुमचा चेहरा, स्किन सगळं चांगली व्हायला लागेल. मग हे DXN कोणकोण खाऊ शकतं? तर DXN खाऊ शकतं प्रेग्नंट वुमन, गर्भवती महिला खाऊ शकतात, लहान मुलं खाऊ शकतात, इन्फंट, शिशुवर्ग, शाळेत जाणारी मुलं खाऊ शकतात, वयात आलेली मुलं मुली, टीनेजर्स खाऊ शकतात, लग्न झालेली जोडपी खाऊ शकतात, सिनियर सिटीजन खाऊ शकतात, आणि आजारी माणसं सुद्धा खाऊ शकतात. एवढ्या सगळ्यांना परिपूर्ण 100% आरोग्य देण्याकरता DXN चा प्रत्येक प्रॉडक्ट तुम्हाला माहिती झालं पाहिजे. सगळं वापरा आणि हेल्दी राहा. त्याच्यामुळं हे आज तुम्हाला सांगितलं सगळं मी, प्रॉडक्ट पोझिशनिंग.